हाय गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल प्रतीक्षा थोरात हियर। आज आमचा डे वन आहे मेकअप अँड हेअर डेमॉन्स्ट्रेशनचा। हेअरचं डेमॉन्स्ट्रेशन आधीच होतं आमचं, बट आता फुल लुक, मॉडल फुल लुक दाखवण्याचा डे वन आहे। आज आमचं फर्स्ट मॉडल वर्क होणार आहे, जे मी स्टुडंटला शिकवणार आहे की मेहंदी ब्राईड, म्हणजे तुमच्याकडे ब्रायडल मेकअप आले आणि त्याच्यातून तिचं मेहंदीवाला फंक्शन असेल तर आपण कसं युनिक वेनी करू शकतो। आणि महाराष्ट्रात आपण राहतो तर महाराष्ट्रात असे ट्रेंड आता खूप जास्त ट्रेंडिंग आहेत। सो आपण अशा वेगळ्या वेनी आपण हा लुक क्रिएट करणार आहे। आउटफिट खूप सॉलिड आहे, तुम्हाला पाहायला मिळेलच पुढे, पण त्याआधी थोडंसं आमचं मॉडेलचं प्रिपरेशन चालू आहे। हाय करा। हाय। आणि ते प्रिपरेशन झाल्यानंतर स्टुडंट्स येतीलच। स्टुडंट्स आले की लगेचच मेकअपला घेतो आणि त्याच्यानंतर हेअरस्टाईल दाखवतो। मी स्टुडंट्सला टोटल 9 लुक्स दाखवते। आज डे वनचा पहिला लुक आहे, तर तुम्हाला अजून 8 लुक पण पाहायचे आहेत। सो त्याच्यासाठी पण स्टे ट्यून, मी रोज व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल। आत्ताशी मॉर्निंग झालेली आहे, स्टार्टिंग खूप छान होते, एंडिंग माहिती नाही व्लॉगचा, म्हणजे लक्षात राहत नाही व्हिडिओज काढायला, पण आज मी नक्की व्हिडिओज काढेल। आणि रोज पुढचे दिवस पण 9 मेकअप लुक्स दाखवून परत माझा सेल्फ मेकअप, ग्रूम मेकअप, त्यानंतर जे प्रॉब्लेमॅटिक स्किनचे डेमो असतात तसे 4-5 प्रकारचे डेमो एक्स्ट्राचे होतात, म्हणजे टोटल 15 मेकअप बेस, त्यांना वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचं नॉलेज, 15 मेकअप्सच्या वेळेला जितके प्रोडक्ट यूज केले जातील त्याचंही एक्स्ट्राचं नॉलेज त्यांना मिळतं। सो चला आपण स्टार्ट करूयात। आता स्टुडंट्स आले की मी तुम्हाला दाखवेलच त्यांची एक्साइटमेंट किती आहे आजच्या दिवसाची। आणि कालच त्यांना वॅनिटी मिळाली, तर सो ते खूप जास्त हॅप्पी आणि एक्साइटेड आहेत यूज करायला, आणि मी सुद्धा हॅप्पी। नेहमी असं होतं की स्टुडंट्स वॅनिटी घ्यायला थोडंसं लेट करतात, बट यावेळेला फर्स्ट टाईम असं झालं की स्टुडंटनी खूप लवकर वॅनिटी बाय केली आणि मग आम्ही लगेचच आमचं वर्क। त्यांना जे फोनमध्ये ते बघतात त्यांना असं रिअलमध्ये अनुभवायचं आहे की खरंच तसं असतं का, आणि त्यांना ते आतमध्ये अजून असं धकधक असणार की हां फर्स्ट डे म्हणून कसं असणार, कसं असणार, काय असणार वगैरे वगैरे त्यांच्या मनामध्ये आता ते हे चालू झालेले असतात क्वेश्चन। तर फुल लुक वगैरे तर तुम्हाला पुढे बघायचं असेल, पण त्याच्या आधी थोडंसं त्यांना विचारतात आणि त्यांना तो लुक दाखवणार नाही, त्यांना ती एक्साइटमेंट असायला पाहिजे ना। बिकॉज लुक कोणासाठी दाखवतो आपण, तुमचं एक्साइटमेंट लेवल जास्त पाहिजे तर तो लुक पण तेवढा भारी होऊ शकतो। तर मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेलच, ॲज जसं आपण पहिल्यापासून म्हणतो की शिकवताना व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे खूप लवकर फर्स्ट सेकंडमध्ये सर्वे डाऊट्स क्लिअर होतात, तुमचंही होते की व्यवस्थित लक्ष दिलं। चालू करूयात आपला फर्स्ट डेमो। आपल्या गणपती बाप्पाचं नाव आहे गणपती बाप्पा मोरया मोरया। ठीक आहे, पहिलं मी तुम्हाला रिंग लाईटचं नॉलेज देईल आणि मग त्यानंतर आपण डेमो स्टार्ट करू। ठीक आहे, बाकी त्यांनी ऐका। बचत नंबर 1 समजलं ना, ज्याचं कमी यूज आहे तिथे काय करायला पाहिजे, जुगाड, आणि ज्याचा जास्त यूज आहे ते काय करायला पाहिजे, कलरफुल लाईन। आता खूप जास्त ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळे आता करते, तिथेच काम संपत नाही तुमचं। तुम्हाला पेन्सिल ब्रश घ्यायचा आहे, ब्रश नंबर 23 क्रीजवाला ब्रश आहे, कट क्रीज वाला ब्रश, पेन्सिल ब्रशच आहे टाईप याचा, पण हा यूज होणार आहे आपला कट क्रीज क्रीजसाठी।
फॉर क्रीज मेकिंग 23 नंबरचा ब्रश, क्रीज लाईन घ्या तुम्ही, क्रीज लाईन ठीक आहे, क्लीन केला आणि डार्क पिंक कलर सेम ॲज इट इज जो लायनर लावला तो कलरचा घेतला. पेन्सिल ब्रश घेतला स्मॉल साईजचा 10 नंबर, जो तुमच्या लोअर स्मजिंगला खूप जास्त उपयोगी येणार आहे. बरा पहिला लुक आपला झालेला आहे. मॉडेलला पहिला विचारू की तुला हेवी हेवी फील होत आहे का? अजिबात नाही, असं काही वाटत नाही, खूप काही केलंय असं आकसल्याचा अजिबात नाही. चायला नेहमी विचारायचं ह्या पॅचला खाजी येते का, आकस लागत होते का, किंवा अनकम्फर्टेबल फील होते का, किंवा तिला असं वाटतंय का तुम्ही हसू नाही शकणार. ह्या चार गोष्टी ती नो 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 बोलली, ओके ओके सर्व ओके, तर समजायचं की खूप छान वेळेस हा खूप टिकणार. पण जर ती बोलली की खाजी येते, इच्छिंग होते, हसावसं नाही वाटत आहे, आकस लागत वाटते, समजायचं गडबड आहे. आणि ती गडबड ओल्या बेसमध्ये ते नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे काही नॅचरल गोष्टी आहेत त्याला फक्त इन्हान्स करू शकतो, शिवू नाही शकत. तर हे सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकायचं की आपण सगळ्या गोष्टींना सोल्यूशन आहे. डॉक्टर नाही करू शकत तर आपण 4,500 काय करू शकतो, त्याच्यावरती ब्लर इफेक्ट असतात पण ते कायमचं घालवू नाही शकत. आय होप तुम्हाला पहिला लुक आवडला असेल. कोणी पण आलं तरी आपण त्याला चांगलं काम करता तरी. मॉडेल येतात तेव्हा सर्व काय असतं त्यांचं, ती सीटीएम वगैरे चांगलं करतात, स्किन चांगली येते. बट स्टुडंट असतात किंवा नॉर्मल लोक असतात त्यांना एवढं माहिती नसतं कसं करायचं काय, तर ते आहे ते स्किनलं. तिला आली तशी तिच्या प्रिंटिंग केलं काहीच केलं नाही, काहीच नाही, डायरेक्ट तुमच्यासमोर बसवलं, ना फेशियल केलं ना क्लीनअप केलं ना कुठलं काय केलं, म्हणजे तुमचं क्लायंट तरी फेशियल करून येणार आहे नऊ, तर तुमचा मेकअप याच्यापेक्षा पण चांगला होईल ठीक आहे. कालपर्यंत आमच्या मनामध्ये जरा भीती होती की आम्ही मॉडेल वर्क करायला लागलो तर याच पहिल्याच दिवशी निघून गेली मॅम. तुमचा आज तर थोडासा तरी वाटत असेल पण मानलं जर आम्हाला समजत नाही, पण लास्ट पर्यंत तुमचं ते पण हे होणार छान वाटत असं करणार असं वाटत असेल की आज एवढं उद्या काय असेल पुढचे दिवसात अजून काय काय असेल. नॉर्मल मेकअप असेल तर अजून किती भारी वाटेल असं वाटत. आणि मेहंदी ब्राईड आहे, पैसे त्यावेळेस नाही त्यामुळे ठीक आहे, पैसे कमी जाणार रुपये पैसे कमी जाणार आपल्याला पैसे कमवायचे आपण त्याच प्रोसेस पण कमी कमी याच्याने पण खूप छान दिला ना, कमी प्रोडक्ट मध्ये कमी पैशांच्या कमी पैशांमध्ये एक पण प्रोडक्ट महागाचे नाही, एक पण प्रोडक्ट महागाचे नाही. म्हणजे नाही का 3,500-4,000 1-1 जे म्हणतो ना आपण की हे खूप कॉस्टली हे खूप कॉस्टली तसं काय नाही, म्हणून तर तुम्हाला परवडलं ना ते. आणि सगळ्यात मोठी भीती आम्ही हे नाही घेतलं आम्ही ते नाही घेतलं आमचं कसं होणार तसं काहीच नाही, सर्व घेतलं हेच ठीक आहे. पुढे तुम्हाला तुमचं जेव्हा मन भरेल की मॅडम बास आता हे प्रोडक्ट आता तुम्ही तुमचे दाखवा तेव्हा मग मी ते बाहेर काढेल ठीक आहे. पण तुम्ही म्हणाल तसं चालू द्या काय हरकत नाही मला आवडला ना मग तुमची अपेक्षा मध्ये खरे उतरते ना. आता आमचा लंच ब्रेक चालू आहे, सगळे जेवतायत मुली पण आमच्या मॅमने ब्रेक नाही घेतला, हेअरस्टाईल कम्प्लीट करताय, लुक कम्प्लीट करताय. खूप असे छान कर्ल्स पण केले आहेत त्यांनी, आता कम्प्लीट पण झाले आहेत त्यांचे एक्सटेन्शन खाली जॉईन केलेत आणि वरती कर्ल्स केलेले आहेत, पण तरी पण तुम्हाला वाटणार नाही की एक्सटेन्शन जॉईन केलेत. अँड दिस इज द रिअल टेक्निक, मला ते लावायचं पण आहे आणि ते दाखवायचं पण नाही की लावलं आहे म्हणून. आणि हेच शिकण्यासाठी तुम्ही पण येऊ शकता. आपलं नेक्स्ट बॅच पण स्टार्ट होती आहे, त्याच्या ॲडमिशन नेक्स्ट बॅच तर फुल झालेली आहे, त्याच्या पुढच्या ॲडमिशन चालू आहेत. खाली मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते आहे, त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता.
चला गाईज भेटूयात थोड्या वेळाने. तर फुल लुक कम्प्लीट झालेला आहे डे वनचा आणि तुम्ही पाहू शकता किती छान आउटफिट आहे. ज्वेलरी बघा, ज्वेलरी महाराणीची आपल्या आणि आउटफिट सारस्वत पैठणी यांच्याकडून आलेला आहे मला हा आउटफिट. सो तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं कॉम्बिनेशन आणि आय मेकअप पण एक कलरफुल पॉपअप आता ट्रेंड चालू आहे कलरफुल लाईनरचा. तर त्याच्यामध्ये मी हा लुक दिला आहे स्टुडंट्सला. आवडला ना सर्वांना? त्यांची प्रॅक्टिस चालू आहे आता सेम ते लुक रिक्रिएट करताय. तुम्ही पाहू शकता की त्यांची गडबड चालू की आम्हाला पण सेम लुक करायचा आहे ना. जीवाला खाते मी काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून आणि खायची खूप गर्दी होत असून 8 दिवस असेच करायचे. तुम्ही हेअर स्टाईल पण पाहू शकता लाईनिंग बघा पूर्ण किती छान दिसतात लाईनिंग. गाईज तर आता वाजलेले आहेत 6:30 आणि शूट वगैरे पण सर्व झाला. स्टुडंट पण सर्व घरी गेले आणि आपले फोटोग्राफर दादा मला तर डेटा देत आहेत सौरभ दादा मला. आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग वगैरे पण रील्स मी इंस्टाग्रामवरती टाकले तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि त्याचबरोबर आपल्या आजचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा, मग मी उद्याचा पण ब्लॉग बनवेल. आणि स्टे ट्यून स्टे कनेक्टेड. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असंच तुमच्यासाठी छान छान ब्लॉग घेऊन येईल ते शेअर करत राहा. थँक्यू. बाय बाय. बाय गाईज. बाय करा. बाय बाय. बाय गावे.